अरेस्टमध्ये करून घे काय तर त्यांच्याकडे आणि आपल्या हातात पण आलं ना जर तर ह्यांच्यासारखं वापरणार नाही आपण आपण शिवमूर्तीचे लोक नाही होत आपण चांगलं काम करून जातो पण त्याला चालू दिल्यानंतर सगळे भाजपचे काही नेते इकडचे आयटी सर गंधर गटातील लोक मला शेअर द्यायला लागले की आदित्य ठाकरे असं करावं आदित्य ठाकरे तसं करावं आदित्य ठाकरे हे सांगा हे शिकायला पाहिजे असं तसं मी एका मिनिटात एका व्यक्तीला चॅलेंज दिलेलं ते मुख्यमंत्री आहे त्याला मी सोपं चॅलेंज दिलंय मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आमदारकीचा राजीनामा द्या माझ्यासमोर वर्ल्ड उभे राहा काय फरक पडतो तुम्हाला तुमचं डिपॉझिट त्यांचं पदा सांगितलं की माझं डिपॉझिट पण जप्त होईल आणि काल हजारो खुर्च्या त्यांना ऐकायला तिथे उपस्थित होत्या खुर्च्यांची चव्हाण जाताना त्यांनी सांगितलं की मी छोटी चॅलेंज घेत नाही मोठी चॅलेंज घेतो खुर्च्या ऐकत बसलेल्या लाल खुर्च्या होत्या पांढऱ्या खुर्च्या होत्या हिरव्या खुर्च्या होत्या की निळ्या खुर्च्या होत्या सगळ्या खुर्च्या होत्या सगळ्या खुर्च्यांनी एकमत केलं की नाही नाही तुम्ही आता इथे लढूनच दाखवा पण मी लोक जाते खुर्च्याने बोलले जाऊ दे सोडून त्यांनी चॅलेंज घेतलं नाहीये मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही एक फोन करा मला सांगा आदित्य मला चॅलेंज जमत नाहीये तुमचं आपण चॅलेंज बघूया मी लो ठीक आहे चला ठाणे तुम्ही तुमच्या मतदार सांगा तुम्ही लढायला तयार आहे तुम्ही आमदारकीचे राजीनामा द्या मी पण माझ्या आमदारकीचे राजीनामा ते पण चॅलेंज घ्यायला तयार नाही ते बोलतात अजून मोठं चॅलेंज मला द्या म्हणजे तुम्ही विचार करा वेदांत पक्षांबद्दल जेव्हा मी बोललो तेव्हा ते बोलतात नाही आता अजून मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येणार दसरा मेळावा आपण शिवसेनेचा करत होतो आमचा अजून मोठा मेळावा होणार आहे काल चॅलेंज दिलं सोपं चॅलेंज दिलं अजून मोठं चॅलेंज पाहिजे मी आज त्याला सांगतो चला अजून एक चॅलेंज तुम्हाला देतो तुम्हाला निवडणूक लढवण्याची ती हिंमत नाहीये ते आज जनतेसमोर स्पष्ट झालेले सिद्ध झालेलं आहे कारण मी तुम्हाला सतत सांगत आलेलो आहे की तुम्ही घटनाबाह्य प्रकार करू नका संविधानाचा अपमान करू नका संविधानाच्या विरोधात काम करू नका आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्याचे पुजारी आहोत ते संविधानाप्रमाणे तुम्ही आम्ही सगळे चालत असतो कुठचंही सरकार कितीही मोठं असलं किती बहुमतच असलं तरी संविधानाचा मान ठेवूनच काम करणं गरजेचं असतं पण आज हे संविधानाच्या विरुद्ध काम करत असताना संविधानाचा अपमान करत असताना घटना बाहेर सरकार जे बसलेले आहे सतत मी त्याला सांगतोय की 13 खासदारांनी राजीनामा देऊन दाखवा 40 गद्दारांनी आमदारांनी राजीनामा देऊन दाखवा ते हिंमत नाही त्यांच्या ताकद नाही लाज नाही मुख्यमंत्री स्वतः पण ते करू शकत नाही तर आज मी त्यांना एक नवीन चॅलेंज देत आहे की येत्या अधिवेशनात राज्यपाल म्हणून जे तिथे भाषण करायला येतील नवीन राज्यपाल येतील की हेच महाराष्ट्र ज्येष्ठ राज्यपाल येतील आज तुम्ही त्यांना बदलून दाखवा नवीन राज्यपाल आणून दाखवा किती काय सहन करायचं राज्यपाल स्वतः म्हणतात की मला बदला इथून मला जाण्याची इच्छा इथे राहण्याची इच्छा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत